थोड्याच दिवसात गौरी गणपती बसणार आहे. गौरी गणपती, गौरी म्हणजेच महालक्ष्म्या, आमच्याकडे महालक्ष्म्याच म्हणतात. तर आम्ही आता चाललो आहोत महालक्ष्म्यांचे मुखवटे बुक करायसाठी चाललो आहोत. तर भरपूर जणांना असं वाटते की एक महिन्या पहिलेपासून महालक्ष्म्या बुक करावं लागतील वगैरे, बट असं काही नाही आहे. महालक्ष्म्यांच्या पहिल्या दिवशी जरी गेलो तरी सुद्धा तुम्हाला तिथे महालक्ष्म्या भेटून जातील, मुखवटे भेटून जातील. तर चला तर मग आता मी तुम्हाला आज घेऊन जात आहे महालक्ष्मी मार्केटमध्ये अमरावतीच्या. मार्केटमध्ये मी पोहोचलेली आहे महालक्ष्म्यांच्या इथे, तुम्ही बघू शकता तुम्हाला नाव दिसत असेल. तर चला तर मग आतमध्ये बघूया महालक्ष्म्या. काका, मार्केटमध्ये महालक्ष्मी किती दिवस राहतात? दिवाळीपर्यंत राहतात ना, त्याच्यानंतर नवरात्र बसतात, त्याच्यानंतर पूजागिरी होते, त्यानंतर दिवाळीची आठवी लास्ट असतो भाव. अच्छा, आणि ह्या महालक्ष्मीचे रेट किती आहे? 35 आणि गणेश आहे. अच्छा, एक सोबत गणेश आपण, आणि ही ही पण. अच्छा, ही पण. दादा, हे याची प्राइस काय काय आहे? 25. अच्छा, आणि ही 25. अच्छा, आणि हे मार्केटमध्ये कधीपर्यंत राहतात महालक्ष्म्या? त्या दिवशीपर्यंत ना. आलेली आहे आणि रात्र झालेली आहे, कारण आम्ही महालक्ष्म्यांचे मुखवटे बुक केले आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो साड्या घ्यायसाठी. तर साड्या घेतल्या आणि थोडासा टाइमपास केला इकडे तिकडे मार्केटमध्ये, त्याच्याने आम्हाला एवढा वेळ झाला घरी यायसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की मार्केटमध्ये मुखवटे अवेलेबल आहेत आणि 15 दिवसाच्या पहिलेपासून, महालक्ष्म्या बसायच्या 15 दिवसाच्या पहिलेपासून मुखवटे मार्केटमध्ये असतात. आणि महालक्ष्म्या बसायच्या पहिल्या दिवसपर्यंत सुद्धा मुखवटे तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातील. तर टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे आणि खूप छान अगदी सुरेख असे मुखवटे मार्केटमध्ये आलेले आहेत. तर आम्ही सुद्धा आज बुक केले आणि कोणते मुखवटे बुक केले ते मी तुम्हाला महालक्ष्म्या ज्या दिवशी बसतील त्या दिवशी दाखवणार आहे. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटते तुम्हाला माझ्या उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.